विद्यार्थी मित्रांनो, प्रभू मेस चॅनल वर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सहर्ष स्वागत. आज आपण व्हिडिओ क्रमांक 112 मध्ये आता दहावी गणित भाग 2 मध्ये प्रकरण 7 मेन्शुरेशन मतमापन मध्ये गणित क्रमांक 6 पासून सुरुवात करणार आहोत. याआधी व्हिडिओ क्रमांक 110 मध्ये 111 मध्ये 1 ते 4 गणित आपण पाहिलेली आहेत. आज आपण गणित क्रमांक 6 ने सुरुवात करणार आहोत आणि यानंतर गणित क्रमांक 5 घेणार आहोत. बघूया, जर तुम्ही आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. गणित क्रमांक 6, ऑब्जर्व द मेजर्स ऑफ पॉट्स इन फिगर 7.8 एंड 7.9. हाउ मेनी जग्स ऑफ वॉटर कॅन द सिलेंड्रिकल पॉट होल्ड. आकृती 7.8 आणि 7.9 मधील भांड्यांची मापे पहा. त्यावरून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात किती जग भरून पाणी मावेल ते काय. मित्रांनो, या ठिकाणी आपणाला एक कोनाकल पॉट दिलेला आहे की ज्या कोनाकल पॉटची रॅडियस दिली आहे 3.5 cm आणि त्याची परपेंडिक्युलर हाईट दिली आहे 10 cm. त्याचबरोबर इथं सिलेंड्रिकल वॉटर पॉट पण दिलंय, त्याची रॅडियस दिली आहे तुम्हाला 7 आणि त्याची परपेंडिक्युलर हाईट दिली आहे 10. तर ही किती भांडी या भांड्यात मावतील ते आपल्याला शोधायचं आहे. पण त्याच्या आधी आपण लिखाण करूया. काय करूया तर ह्याची आपल्याला मेजरमेंट लिहावी लागणार आहे. म्हणून इथं तुम्ही पहिल्यांदा घ्या लेंथ रॅडियस ऑफ कोनाकल वॉटर पॉट इज इक्वल टू 3.5 cm. पुन्हा काय म्हणा, परपेंडिक्युलर हाईट ऑफ कोनाकल वॉटर पॉट इज इक्वल टू 10 cm. त्यानंतर तुम्हाला दिले सिलेंड्रिकल रेडियस ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट इज इक्वल टू 7 cm. त्यानंतर आणखी काय दिलंय, हाईट ऑफ सिलेंड्रिकल वॉटर पॉट इज इक्वल टू 10 cm. तर आपणाला जग किती मावतील ह्याच्यामध्ये हे आपणाला शोधायचं आहे. मराठी मीडियम काय लिहायचं, वृत्तचिती आकाराच्या भांड्याची त्रिज्या 3.5 cm, उंची त्याची आहे 10 cm, रेडियस आपण सिलेंड्रिकल वॉटर पॉटची घेणार, इष्टिकाची ती दंडगोल आकार युक्त वृत्तचिती जी आहे त्या वृत्तचितीची त्रिज्या आहे 7 cm आणि त्याची उंची आहे 10 cm. तर आता हे कसं शोधायचं, तर याचं सरळ घनफळ काढायचं, जेवढं घनफळ तेवढं घनलिटर पाणी त्यात बसणार आहे. मग आपण हे लिखाण करताना कसं करायचं, तर त्यात लिखाण करताना असं म्हणा, जग ऑफ वॉटर कॅन बी सिलेंड्रिकल पॉट, जग ऑफ वॉटर कॅन बी इन सिलेंड्रिकल पॉट होल्ड इज इक्वल टू, मराठी मीडियम कसं वाक्य लिहायचं बघा, शेवटच्या प्रश्नाचंच लिहायचं, वृत्तचिती आकाराच्या भांड्यात जग भरून मावणारे पाणी किंवा बसणारे जग, मावणारे जग असंही म्हणलं तरी हरकत नाही. मग या ठिकाणी आपण लिखाण करताना हे घनफळ मोठं आहे, या घनफळाला आपणाला या घनफळानं काय करावं लागेल, भागावं लागेल. म्हणून मी लिखाण करताना पहिल्यांदा काय म्हणतो बघा, पाय आर वर्ग एच डिवायडेड बाय बसणारे जग आपण काढायला लागलो. आता इकडं आपण लिखाण करताना म्हणणार आहे 1/3 पाय आर वर्ग एच. बघा, दोन्ही
आर आणि एच दोन्ही सूत्रात येते, त्यामुळे वरच्या सूत्रामध्ये मी आहे तसं लिखाण केलंय, पण खालच्या सूत्रामध्ये लिखाण करताना कॅपिटल अक्षर वापरले, जेणेकरून तो वेगळा शब्द आहे, ते वेगळ्या अक्षराची वेगळी त्रिज्या आहे हे आपल्याला समजेल. ओके, ठेवूया किमती या ठिकाणी. पायला मी पाय तसंच ठेवतो. आरवर्ग, आरवर्ग म्हणजे दंडगोलाच्या बाबतीतलं आहे, 7 × 7 उंची आहे 10 डिवाइडेड बाय 1/3π × बघा बरं हे आर किती आहे 3.5 × 3.5 × 10 त्याची पण हाईट 10 दिले. मग पायला पाय कॅन्सल करा, 10 ला 10 पण कॅन्सल करा, आता काय राहील बघा 3.5 × 7 3.5 × 7 येते, पण ते लक्षात येणार नाही म्हणून लिखाण करताना आपण असं करूया 7 × 7 डिवाइडेड बाय 1/3 × 35 × 35 × 10 × 10 बघा काय केलं, 1 दशांश चिन्ह आपण घालवलं. 1 दशांश चिन्ह घालवल्यानंतर अर्थात वरती 1 0 म्हणजेच एकाच्या पुढे 0 आपल्याला 10 लिहावं लागणार, 10 × 10 असं आपल्याला म्हणावं लागेल, म्हणजे 7 × 7 × 10 × 10 डिवाइडेड बाय 1/3 × 35 × 35 35 × 35 हं बघा आता इथं आपण असं लिखाण करा 35 म्हणण्यापेक्षा 70 × 70 डिवाइडेड बाय 1/3 × 35 × 35 35 × 35 35 × 70 35 × 35 35 × 70 म्हणजे 4/1/3 इज इक्वल टू 4 × 3/1 इज इक्वल टू 12 म्हणजे असे किती जग बसणार आहेत मित्रांनो 12. मग एका वाक्यात उत्तर सुद्धा तुम्हाला लिहावं लागणार आहे. काय लिहावं लागणार आहे, म्हणून हेन्स 12 jugs of water कॅन बी सिलेंड्रिकल पॉट होल्ड. आणि मराठी मेळ्याने उत्तर काय लिहायचं, म्हणून वृत्तचिती आकाराच्या भांड्यात असे 12 जग भरून पाणी मागे. बघा मी काय काय केलं, पहिल्यांदा जशीच्या तशी पुस्तकातली आकृती आहे, तुम्ही सोडवताना आकृती काढलीच पाहिजे असं नाही, परत आपण आकृतीमध्ये या प्रश्नामध्ये काय दिले कोणती माहिती दिली आहे ती माहिती सगळी लिखाणात आणायची. माहिती सगळी लिहिल्यानंतर आता तुम्ही म्हणणार हे आम्हाला कसं कळणार, हे तुमची तुम्हाला कळते ना, मोठ्या भांड्यामध्ये एखादा द्रव पदार्थ जर आपल्याला ठेवायचा असेल तर छोटी भांडी किती बसतील, किंवा आता तुमच्या घरातच बघा भांडी आहे, एक तांब्या घ्या, त्या तांब्यामध्ये तुमच्याकडे असणारं फुलपात्र किंवा ग्लास किती ग्लास बसतील बघा बरं, त्यात जर 2 ग्लास बसत असतील तर आपण काय करणार आहे, अर्थात त्या तांब्याचं घनफळ भागिले या ग्लासचं घनफळ दोन्हींचा भागाकार केल्यावर एकूण 2 ग्लास आपण असं उत्तर काढणार आहे. हे झालं प्रॅक्टिकल, हे काय झालं प्रॅक्टिकल झालं, पण प्रॅक्टिकलचाच उपयोग करून आपण इथं तसंच लिखाण केलं आहे, याचं घनफळ भागिले याचं घनफळ. आता बऱ्याच वेळेला असं होतं हे गणित जर जास्त मार्काला आलं तर या गणितात पायऱ्या कमी होतात, मग त्यावेळेला तुम्ही पायऱ्या कशा करायच्या, तर पहिल्यांदा वृत्तचितीचं घनफळ काढा, व्हॅल्यूम ऑफ सिलेंड्रिकल फाईंड करा, परत शंकूचं घनफळ काढा, व्हॅल्यूम ऑफ कोनचं व्हॅल्यूम ऑफ कोन काढा, आणि दोन्हीचं मग फक्त परत डिव्हिजन करा. असं का, तर ह्यात घनफळ कोणाचं दिसतच नाही, ह्याचं घनफळ किती आलं ह्याचं घनफळ किती आलं दिसतच नाही, आपण डायरेक्ट जगच काढले, मग काही वेळेला परीक्षक इथं मार्कसुद्धा कट करू शकतो, घनफळ काढली नाही म्हणून. ओके जाऊया पुढं, पुढचा प्रश्न बघूया आपण, प्रश्न क्रमांक 5, याचा स्क्रीनशॉट काढा आणि हे उत्तर घरी घ्या. बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक 6 झाला आता आपला, आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 काय सांगितलंय बघा, द डायमेन्शन ऑफ क्युबाइड आर 44 cm, 21 cm, 12 cm. इट इज मेल्टेड अँड अ कोन ऑफ हाईट 24 cm इज मेड. फाइंड द रेडियस ऑफ इट्स बेस. धातूच्या एका इष्टिकाची लांबी रुंदी आणि उंची अनुक्रमे
44 सेमी, 21 सेमी, 12 सेमी आहे। ती वितळून 24 सेमी उंचीचा शंकू तयार केला, तर शंकूच्या तळाची त्रिज्या किती? शंकूच्या तळाची त्रिज्या किती? मग या ठिकाणी आता पहिल्यांदा आपल्याला माहिती ही लिहावीच लागणार आहे। लेंथ ऑफ क्यूबॉइड सेमीने लिहा। आता मराठीतून लिहितो मी काय, लेंथ ऑफ क्यूबॉइड, इष्टिकाची तिची लांबी, इष्टिकाची तिची लांबी बरोबर किती दिले तुम्हाला, 21 दिले, 21 cm। इष्टिकाची तिची रुंदी किती दिले बघा, रुंदी 21 दिली आहे। इष्टिकाची तिची उंची, उंची किती दिली बघा तुम्हाला, 12 दिलेली आहे, 12 cm, 21 cm आणि 44 cm अशी माप आहे। आता ही पूर्ण वितळवल्या, थोडक्यात काय मित्रांनो, एखादा कळीचा लाडू जर मोठा झाला तर तो लाडू आपण फोडतो आणि त्या एका लाडवाचे दोन लाडू करतो, पण कळी तेवढीच असते। तसं आता हे वितळवलंय, हे वितळवलंय म्हणजे घनफळात काही फरक पडणार नाही, आपण घनफळच काढणार आहे आणि या घनफळाचा उपयोग करून आपणाला 24 सेमी हाईट असणारा काय करायचा आहे, कोण करायचा, शंकू तयार करायचा आहे। तर त्या शंकूची आपल्याला उंची काढायची। मग मी या ठिकाणी पहिल्यांदा काय करतो, म्हणून म्हणतो व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर इष्टिकाचितीच्या घनफळाचा आपणाला सूत्र काय वापरता येईल, इष्टिकाचितीच्या घनफळाचं सूत्र बघा बरं, इष्टिकाचितीचे घनफळ बरोबर एल बी एच, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची, म्हणजे इथं म्हणा एल इंटू बी इंटू एच, इथं म्हणा 44 इंटू 21 इंटू 12। आता हे जसंच्या तसं ठेवलं तर चालतंय, पण एखादा परीक्षक काय म्हणतो, किती आलं उत्तर, ह्याचं घनफळ किती आलं, घनफळाच्या उत्तराला जर टिक असेल, अर्धा मार्क असेल, तर ह्याच्यावरून कसं करायचं, जसं तुमच्या 10वीच्या परीक्षेची फॉर्म फी 500 रुपये असेल, तर आपण असं कधी म्हणतो का 100 × 5, माझी फी 100 × 5 रुपये आहे, म्हणतो का, डायरेक्ट 500 म्हणतो। तसं एखादा परीक्षक म्हणणार किती आहे घनफळ, हे त्याला हे घनफळ चालतच नाही, पण गणित सोडवण्याच्या दृष्टीने आपण आहे असं जर ठेवलं तर हे मात्र आपल्याला सोपं जाणार आहे। तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगतो, म्हणजे तुम्ही मार्क बघा, गुण बघा आणि त्या गुणानुसार करा। आता हे मी तुर्तास आहे असं ठेवतो, परत काय म्हणतो बघा, इथं आपणाला कोणाची उंची दिलेली आहे, हाईट ऑफ कोन, म्हणजे इथं मी माहितीत आणखी वाढवतो, शंकूची उंची बरोबर किती दिल्या, शंकूची उंची 24 cm दिल्या। मग परत म्हणतो, म्हणून शंकूचे घनफळ बरोबर वृत्तचितीचे घनफळ, हेन्स व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ कोन। मग व्हॅल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ क्यूबॉइड, मग मी काय म्हणणार इथं, हेन्स वृत्तचितीचे शंकूचे घनफळ बरोबर 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर आहे। हेन्स शंकूचं घनफळ किती लिहिणार मी, 44 × 21 × 12 बरोबर 1/3 पाय आर वर्ग एच। आता या पाय आर वर्ग एच मध्ये सुद्धा गुणिले काय सांगितले बघा, किमतीच ठेवा, 22/r² आणि एच आपणाला दिले 24। आपणाला एच ची किंमत काढायची आहे, आपणाला आर ची किंमत काढायची, म्हणजे हे सगळं इकडं साईड चेंज होईल, साईड चेंज होईल म्हणजेच काय, वरती संख्या असणाऱ्या इकडं गुणिले होतील आणि गुणिले असणाऱ्या संख्या खाली जातील, वरती असणारे गुणिले होतील आणि इथं वरती असणारे खाली जातील, म्हणजेच या ठिकाणी 44 × 21 × 12 हे खाली आहे म्हणून 3, हे 7 खाली आहे म्हणून गुणिले 7 भागिले हे वरती आहे म्हणून 22 × 24 = r².
पक्षांतर कसं केलं लक्षात आलंय का बघा. भागिले म्हणजे उलटून गुणे, दे लक्षात घ्या. आता इथे 22 एक 22, 22 दोन्ही 44, 12 एक 12, 12 दोन्ही 24. या ठिकाणी परत ह्या दोनला हे दोन कॅन्सल झालं, मग 21 त्रिक आणि 7. तर मी काय करतो या ठिकाणी, आर वर्ग बरोबर काय म्हणतो बघा, आर वर्ग बरोबर 21 गुणिले 7 त्रिक 21, 7 त्रिक 21, आणि म्हणून परत वर्गमूळ काढतो आर बरोबर 21 cm. वर्गमूळ काढताना दोन समान अवयवांपैकी आपणाला एक अवयव घ्यायचा असतो, त्यामुळे आपण या ठिकाणी आर ची किंमत किती काढणार आहोत, 21 काढणार आहोत. समजते? मग एका वाक्यात तुम्ही उत्तर लिहा. काय लिहिणार उत्तर? हेन्स द रेडियस ऑफ द बेस इज 21 cm, म्हणून शंकूच्या तळाची त्रिज्या 21 cm. समजलं? चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 7, आकृती दिली आहे बघा. प्रश्न क्रमांक 7 मध्ये अ सिलेंडर अँड अ कोन हॅव इक्वल बेसेस. द हाईट ऑफ सिलेंडर इज 3 cm अँड द एरिया ऑफ द बेस इज 100 cm². द कोन इज प्लेस्ड अपॉन द सिलेंडर. व्हॉल्यूम ऑफ द सॉलिड फिगर सो फॉर्म इज 500 cm². फाइंड द टोटल हाईट ऑफ फिगर. बघा आकृती काय काळ कशी काढली बघा. असा एक शंकू आहे आणि या शंकूच्या खाली एक वृत्तचित्र आहे, सिलेंडर आहे. तुम्हाला या मराठी मीडियमचा प्रश्न बघा, मराठी मीडियमचा प्रश्न वाचायचा राहिला. मराठी मीडियमचा प्रश्न काय सांगतोय, वृत्तचित्र आणि शंकू समान तळाचे आहे. हा तळ जो आहे हा समान आहे, समान तळाचे आहेत. वृत्तचितीवर शंकू ठेवला. वृत्तचिती भागाची उंची 3 cm आहे. ही उंची दिलेली आहे आपल्याला, वृत्तचितीची काय दिलेली आहे, उंची दिलेली आहे. समजा आपण ही शंकूची उंची एच समजूया, शंकूची उंची कॅपिटल एच समजूया. आता ही उंची किती दिली आपणाला, 3 दिले. शिवाय ह्या तळाचं क्षेत्रफळ पण आपणाला दिलं. ते किती दिलंय आपल्याला तळाचं क्षेत्रफळ, तर तळाचं क्षेत्रफळ 500 दिलंय, पाय आर वर्ग. मग पूर्ण अशा प्रकारच्या ह्या आकृतीचं क्षेत्रफळ कसं असेल, तर पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ काढताना आपण मग सूत्र लिहिलं, पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ फुल फिगर ऑर फॉर्म्ड फिगर इज इक्वल टू बघा 1/3 πr² h, कॅपिटल h करा, प्लस πr² h, घनफळाचं आकृतीचं पूर्ण घनफळ, माफ करा, आकृतीचं पूर्ण घनफळ. आता काळजीपूर्वक बघा मित्रांनो, काळजीपूर्वक तुम्हाला असं लक्षात येईल या ठिकाणी πr² वर्ग आणि πr² वर्ग आपण कॉमन काढू शकतो. मग πr² कॉमन काढला, πr² जर कॉमन काढला तर कंसात काय राहील, इन टू ब्रॅकेट 1/3 h + h, हेन्स इज इक्वल टू. आता हे h म्हणजे काय आहे, शंकूची उंची पाहिजे का ना, हाईट ऑफ कोन. मग या ठिकाणी 100 × 1/3 हे एच काढायचंच आहे, मात्र हे एच आपणाला दिलेलं आहे आणि तुम्हाला पूर्ण आकृतीचं घनफळ पण दिलंय. ते किती दिलंय, 500. आता या ब्रॅकेटला हे 100 काय आहे, मल्टीप्लाय आहे. साईड चेंज केल्यानंतर हे डिवायडेड बाय होईल, म्हणजे या ठिकाणी अशी ही स्टेप होईल, 500 / 100 = h/3 + 3/1. 0 0 कॅन्सल इज, हेन्स 5 = h/3 + 3/1. आता मित्रांनो
या ठिकाणी आपणाला असं लक्षात येईल की छेदात तीन आहे, छेदात काय आहे, तीन आहे। मग छेदात तीन असल्यामुळे आपणाला हे तीन काढून टाकायचं। मग दोन्ही बाजूला सरळ तीन न काय करूया, गुणूया। इथं तीन ला म्हणलं तर तीन ला तीन कॅन्सल होईल, इथं तीन न म्हणलं तर तीन त्रिक नऊ होईल आणि इथं तीन पाचे पंधरा होईल। मग या ठिकाणी आपण आता काय करूया मित्रांनो, बघा इथं सरळ म्हणा मल्टीप्लाय थ्री टू बोथ साइड, का बरं? तर ते तीन घालवायचं। समजा तुम्ही इकडचा एलसीएम काढून पुन्हा साइड चेंज केली तरी पण चालतंय, पण मी वेगळ्या पद्धतीत घेऊ। या पाचाला तीन न मल्टीप्लाय केलं तर फिफ्टीन येईल, या ठिकाणी तीन ला तीन कॅन्सल होईल एच प्लस, इथं थ्री थ्री जा नाईन येईल। हेन्स एच इज इक्वल टू फिफ्टीन मायनस नाईन, एच इज इक्वल टू सिक्स, एच इज इक्वल टू सिक्स। हेन्स मग काय होईल बघा, टोटल हाईट ऑफ फाउंड फिगर इज इक्वल टू एच प्लस एच इज इक्वल टू सिक्स प्लस थ्री इज इक्वल टू नाइन सी। अशा पद्धतीनं मित्रांनो ह्या पूर्ण खेळण्याची उंची किती आली, नऊ सी। तुम्हाला माझं मार्गदर्शन नक्कीच आवडलं असेल। चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि या व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूया, भेटूया नवीन गणितासह नवीन व्हिडिओमध्ये। थँक्यू।